इथे जो विषय पायक्रमाने मांडला या विषयाचा मला जरा आवाज थोडा या दोन बाजू दिसतात. एक तर त्यांनी केलेल्या कामाचं मोल, एक पॉझिटिव्ह बाजू असं म्हणू. दोन प्रामुख्याने गोष्टी त्याच्यामध्ये आल्या, ती म्हणजे खेड्याचा विकास, त्यासाठी वॉटरशेड डेव्हलपमेंट आणि नंतर शेतीचा विकास, असा एक भाग. आणि त्याबरोबरच त्याचं इकॉनॉमिक्स म्हणजे त्याचं सबलीकरण आणि महिलांना वर आणण्याच्या दोन गोष्टी याच्यामध्ये केल्या. या दोन्ही गोष्टींची आवश्यकता आपल्या देशामध्ये आहे. याचं कारण असं की शेतीकडे दुर्लक्ष झालं आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्थासुद्धा शेतीकडे फारसं लक्ष देणारी ठरली नाही. आणि त्यामुळे एका बाजूला मुळातल्या संसाधनांकडे दुर्लक्ष, रिसोर्सेसकडे, म्हणजे जमिनीची अवस्था वाईट असणं आणि उत्पादन क्षमता कमी होणं, हे दोन दोष निर्माण झाले होते. आणि दुसऱ्या बाजूला अर्थातच रिसोर्सेस नसल्याकारणाने गरिबी होती. या दोन्ही बाबतीमध्ये एका बाजूला वॉटरशेड डेव्हलपमेंटसारखी कामं आणि दुसऱ्या बाजूला महिलांसाठी केलेली कामं, ह्या दोन गोष्टी ह्या देशात होण्याची आवश्यकता होती. कारण हे करण्याकडे सरकारचं लक्ष नाही. तर सरकारकडे लक्ष नाही असं लक्षात ठेवून तळातूनच सरकार विना, त्यांनी अनुदानाविनाचा जो उल्लेख केला तो फार महत्त्वाचा आहे, अनुदानाशिवाय लोकांमधूनच ही कामं उभी करणं आणि आपला समाज बळकट करणं हे ह्यांच्या कामाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि याची आज घडीला आवश्यकता आहे. त्यामुळे अर्थातच ते काम मोठं आहे. मी ह्याची थोडी दुसरी बाजू म्हणजे यांची कामं हा पाया असं मानून पुढल्या एक माझी थोडीशी एक 5 मिनटं मी ऑब्झर्वेशन्स माझी मांडीन, जी त्यांनी दिलेल्या माहितीपेक्षा वेगळी असण्याची शक्यता आहे, मी वेगळी आहेत असते. एक तर मगाशी त्यांनी बोलताना जो उल्लेख केला की मराठवाडा मध्ययुगीन आहे असे त्यांनी जो उल्लेख केला, हा एका परीने सामाजिक मध्ययुगीन असं त्याचा अर्थ आहे. परंतु हे मध्ययुगीन असणं केवळ सामाजिक नाही आहे, हे आर्थिक, तंत्रज्ञान, विज्ञान ह्या सर्व बाबतीमध्ये आहे. सामान्यतः मध्ययुगातल्या समाजाची जी कल्पना होती, शिक्षण, समाजाचं इन्फ्रास्ट्रक्चर, कल्चर, उद्योगाकडे पाहायची दृष्टी, आर्थिक विकासाकडे पाहायची दृष्टी, विज्ञानाकडे पाहायची दृष्टी, ह्या सगळ्या ज्या हे सगळे जे पैलू आहेत हे ज्याला मध्ययुगीन पैलू असं म्हणू, हे कमी अधिक अर्थाने मराठवाड्यासकट सर्व भारतातच आहेत. आणि त्या मध्ययुगीन असण्याचा अर्थ मी असा घेतो की आपली मध्ययुगाच्या बाहेर जायची इच्छा आहे. ते नसेल तर गोष्ट वेगळी आहे. म्हणजे तुमची आमची इच्छा अशी असेल की आम्ही मध्ययुगातच राहावं किंवा आणखी त्याच्या पूर्वयुगात जावं तर गोष्ट वेगळी. परंतु मध्ययुगात राहणं ही गोष्ट आम्हाला नकोय असं जर म्हणायचं असेल तर मग इथून पुढलं जग वेगळं असणार आहे. आणि ते वेगळं काय असणार आहे याची थोडीशी कल्पना जी जगाला आली आहे तेवढीच मी तुमच्यासमोर मांडतो. म्हणजे उदाहरणार्थ यांच्या बोलण्यामध्ये जे वारंवार उल्लेख येत होते ते वास्तवाला धरून आहेत, परंतु ते विज्ञानाला किती धरून आहे याची चौकशी करायला पाहिजे. उदाहरणार्थ जमिनीचा पोत खराब होणं, जमिनीमधले जीवजंतू मरणं आणि ज्याच्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होणं, याचा मुख्यतः अलीकडच्या काळामध्ये एका वर्गातून दोष हा रासायनिक खतांना दिला जातो, ज्याच्याबद्दल माझं दुमत आहे. रासायनिक खतं आणि फवारणी आणि जेनेटिकली इंजिनियर्ड बियाणं याच्यामुळे शेतीचं नुकसान होतं हे वैज्ञानिक सत्य नाही. जे नुकसान होतं त्याचं कारण रासायनिक खतांचा गैरवापर आहे, अतिवापर आहे. रासायनिक खतं नसतील, फवारणी नसेल तर शेती टिकणं शक्य नाही, माणसाचं जगणं शक्य नाही. आज तुम्हाला आम्हाला लागणारं जे सगळं उत्पादन मिळतं त्याचं मुख्य कारण ते आहे. रासायनिक खतांचा गैरवापर होतो, नत्राचा फार वापर होतो, फॉस्फेटचा वापर होत नाही, जमिनीमध्ये पोटॅशियम जात नाही, हे आपल्या इकडच्या रासायनिक खताच्या वापरातला दोष आहे. आणि वापरातला दोष याची दोन कारणं आहेत. एका बाजूला शेतीचं हे सगळं आधुनिक शास्त्र येत असताना
लोकांना शेती आणि विज्ञान या दोन गोष्टी समजावून दिल्या गेल्या नाहीत, माहितीच नाही लोकांना. म्हणजे मी आता गेले 15-20 वर्ष मी शाळांमधून बघतोय, 80% शाळांमध्ये विज्ञानाच्या प्रयोगशाळाच नाही आहेत. आणि केमिकल पाहिलेलीच नाही, केमिकल काही केलेलंच नाही, यांना प्रयोगशाळा माहिती नाही. आता ज्याला प्रयोगशाळा माहिती नाही असा माणूस जर शेतीत गेला तर शेती मेला आणि तो माणूसही मेला. हेच नेमकं घडलेलं आहे. पाणी दिल्यानंतर जमीन जी चिबड होते याचं कारण जमिनीमध्ये ज्या मोऱ्या काढायला पाहिजेत, पाण्याचा निसरा करायला पाहिजे, हा निसरा केला जात नाही. एक आणि दोन, पाणी जेव्हा द्यायचं जितकं द्यायचं त्याच्यापेक्षा जास्त आणि चुकीच्या वेळी दिलं जातं. खलास झालं, सत्यानाश झाला. म्हणजे पाणी देणं हे चूक नाही, पाणी हे वैज्ञानिक पद्धतीने द्यावं लागतं. तर मुळामध्ये हा जो विज्ञानाचा पाया नावाची जी गोष्ट आहे, जी गेल्या 10-15 वर्षात आपल्याकडे तयार व्हायला पाहिजे होती, ही आपल्या शिक्षणामध्ये झालेली नाही. विज्ञानाच्या PhD घेतलेल्या आणि इंजिनियर झालेल्या लोकांच्या मध्ये सुद्धा वैज्ञानिक दृष्टी नसते. हा अतिशय दुर्दैवाचा भाग आहे. हे मध्ययुगीन आहे. दुसरं, तुम्ही नक्षत्र शेती म्हणता, तुम्ही लक्षात घ्या, नक्षत्र नावाची जी गोष्ट आहे याचे अर्थ वेगळे आहेत. आणि तुम्ही त्यांची अवस्था नसते, कारण पानांना सूर्यप्रकाश नसतो. हे सगळं विज्ञान आहे, स्ट्रेट अवे विज्ञान आहे. हे विज्ञान लोकांना माहीत नसताना तुम्ही पारंपरिक शेती जर करत राहिलात तर तुमचं काही खरं नाही. आणि मी हे तुम्हाला सांगतो, माझा सुद्धा शेतीतही मी एक 20 वर्ष मी शेतीमध्ये आहे. आपल्या इकडला शेतकरी हा परंपरेने शेती करतो, विज्ञानाने शेती करत नाही. आणि त्यामुळे त्याचं चाललंय ना हे नशिबाने चाललेलं आहे. नशीब फिरलं की त्याची गडबड होते. याचं कारण ह्या सर्व घटकांवर आणावी लागणारी नियंत्रणं विज्ञानाने कशी आणायची हे दुर्दैवाने महाराष्ट्राला किंवा भारतातल्या लोकांना कोणी शिकवलेलं नाही. हवेत जर ढग असतील तर नत्र घालायचं नाही, याचं कारण अपटेक थांबतो. ही सगळी तंत्र आहेत. आता ही तंत्र न शिकल्यावर काय होईल? तेव्हा मला माझं म्हणणं असं की रसायनं, खतं, फवारणी ही या देशातल्या दुर्दशेची कारणं नाही. दुर्दशेची कारणं अज्ञान नावाचं आहे, पहिली गोष्ट. म्हणून मला असं वाटतं की ते तुम्ही एका अर्थीने पाहतात, तुम्ही सबलीकरणामध्ये लोकांचं वैज्ञानिकता अधिक वाढणं हा त्यातला अधिक महत्त्वाचा भाग आहे. सेंद्रिय शेतीच्या बाबतीमध्ये सुद्धा, सेंद्रिय शेतीच्या बाबतीत माहिती आहे. आता म्हणजे आता महाराष्ट्रात ज्या लोकांनी, अनेक लोकांनी सेंद्रिय शेतीमध्ये कामं केली आहेत, त्यांचे अभ्यास आहेत सर्व ठिकाणी. एक साधी गोष्ट घडत असते, सेंद्रिय शेती ही चांगली आहे. कारण काय, तुम्ही त्यात घालत नाही, निसर्गातच सगळं करता. पण निसर्गात होणाऱ्या सगळ्याच गोष्टी चांगल्या असतात हे खरं नव्हे. निसर्गात होणारी प्रत्येक गोष्टही तुमच्या जीवनाला आवश्यक असतं हे खरं नव्हे. नाही तर जंतूंनी तुम्हाला मारलं नसतं कधी. तुम्हाला मारणारे जंतूही निसर्गात असतात, बरोबर. तेव्हा निसर्गाचं हे तंत्रसुद्धा माणसाला आवरून घ्यावं लागतं. सेंद्रिय शेतीमधला आजवरचा अनुभव असा की सेंद्रिय शेती ही इकॉनॉमिक नाही. तुम्हाला साधं कारण सांगतो, कारण ते अभ्यास झालेत. आम्ही दाभोळकरांच्या बसून 1 एकरामध्ये 1 गुंठ्यामध्ये किती इनपुट लागतो आणि किती बाहेर आणि किती राहत जातो याच्यावर आता सिद्ध झालेलं आहे. सगळ्या ठिकाणी होते चांगली. म्हणजे तुम्ही म्हणतात तसं सेंद्रिय वाढवलेल्या टोमॅटोची चव आणि बाकीच्या टोमॅटो चवीत फरक पडतो. ह्याचं कारण इनपुटमध्ये फरक पडतो. पण सेंद्रिय आणि रासायनिक हे जे आहे ना, हे प्रकरण हे वैज्ञानिक नाही. ह्याचं कारण तुम्हाला सांगतो की तुम्ही ज्या एका, समजा ह्या चौरस फुटामध्ये तुम्ही शेती केली, बरोबर. या शेतीमध्ये तुम्ही तांदूळ पिकवला किंवा समजा टोमॅटो पिकवले, झालं. हे टोमॅटो तुम्ही बाहेर काढले आणि विकले, याचा अर्थ त्या टोमॅटोला लागणारा NPK पोटॅशियम अमुक तमुक जी काही 15-16 द्रव्ये लागतात, ही सगळी द्रव्ये तिथून बाहेर पडली आणि ती दुसऱ्याच्या घरी गावाला गेली आणि त्यांनी ती खाल्ली. आता शेतामधून ती जी द्रव्ये कमी झाली ही शेतामध्ये रिप्लेस व्हावी लागतात. सेंद्रिय शेतीमध्ये तुम्ही रिप्लेस कशातून करणार? मलमूत्र, बरोबर, किंवा कुजवलेला पालापाचोळा. आता गंमत अशी आहे की कुलवलेला पालापाचोळा आणि मलमूत्र याच्यामधून येणारी द्रव्य आणि बाहेर जाणारे द्रव्य ह्याच्यामध्ये इम्बॅलन्स असतो. आणि आजपर्यंत हे सिद्ध झालेलं आहे की हा जो बायोमास लागतो तुम्हाला, म्हणजे 1 चौरस फूट किंवा 1 एकरामध्ये हा तुम्हाला जो बायोमास लागतो, हा बायोमास तिथं तयार होत नाही. तो बायोमास मुद्दाम वेगळ्या रीतीने तयार करावा लागतो आणि त्यासाठी रासायनिक शेती करावी लागते. त्यामुळे इनपुट आउटपुटचा रेशियो सेंद्रिय शेतीमध्ये जमत नाही.
होते उत्तम, परंतु मी त्याला मजेत म्हणतो, सेंद्रिय शेती ही हे शौक आहे. तुम्ही सांगितलं ते उत्तम सांगितलं की सेंद्रिय शेती कुठे करावी, 10 एकर त्यातली 4 गुंठे करा, मग त्यातली तुम्हाला छान भाजीबिजी खायला मिळेल. सगळी 10 एकरात केलं की तो मेला, हे होत नाही. किंवा दुसरं सांगतो, करायला सुद्धा हरकत नाही, परंतु याला आधुनिक मार्केटिंगचं करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही उत्तम प्रकारे सेंद्रिय शेती करा आणि नंतर त्याचा भाव 400 रुपये किलोनी टोमॅटो विका. खादी, आता ही तुमची जी खादी हे कपडा आणि माझा दुसरा कपडा, ह्याच्यामध्ये फरक काय पडतो? मिल वगैरे तयार केलेला कपडा हा चौपट टिकतो आणि स्वस्त पडतो. तरी लोक खादी का घेतात? खादी महाग आहे का घेतात? कारण आपण खादी भावनात्मक कारणासाठी घेतो, ती इकॉनॉमिक म्हणून घेत नाही आपण. खादी परवडतच नाही कोणाला. खादी धुणं आणि इस्त्री विस्त्री मेला माणूस, बाकीचे कपडे परवडतात. तसंच ऑर्गॅनिक हे जे आहे ना, हे उत्तम आहे, चांगलं लागतं, पण ही मस्ती आहे, हे इकॉनॉमिक्स नव्हे. हे तुम्ही आता सांगताय ते मला तेवढा एक आनंद झाला की तुम्ही 10 एकरातलं 1 एकरच सेंद्रिय करा म्हणून सांगताय. कारण हल्ली लोक वेडे झालेत, हल्ली लोक पेपरात लिहून सांगतात की सगळी दुनिया सेंद्रिय करायला मरणार. तुम्ही सगळ्या जगाचे अन्नाचे प्रश्न सेंद्रिय पेशीतून सुटणार नाहीत, कधी सुटणार नाही, कारण आपल्याला जास्त इनपुट पाहिजे. पण हा मी इनफॅक्ट उत्सुकतेने आशारितीने बघत होतो की तुम्ही ती सेंद्रिय करा, चांगली करा, मार्केटिंग करा आणि मुंबईच्या कॉलमध्ये 200 रुपये किलोने टोमॅटो विका. ज्याच्याकडे पैसे ते घेतील, आणि आहेत लोक. हे म्हणजे जसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की हे कुठले, ही जी खुर्ची आहे, ही खुर्ची तुम्ही आणली तर तिची किंमत साधारणपणे 1500 ते 1800 रुपये बरोबर. परंतु तुम्ही एखाद्या उत्तर प्रदेशमधल्या चांगल्या ह्याच्याकडून खुर्ची करून आणलीत ना, त्याच खुर्चीची किंमत 10,000 रुपये होते. एकच खुर्ची, उपयुक्तता तीच, पण त्यांनी हाताने केली म्हणून 10,000 रुपये होते. मार्केटला आवश्यक आहे, जगात लागतं लोकांना असं. तर तुम्ही ऑर्गॅनिक करा, उत्तम करा आणि 200 रुपये किलोने टोमॅटो विका. त्याचं मार्केटिंग आणि टेक्निक अशा रीतीने इथून पुढल्या जगात जावं लागेल. माझं म्हणणं असं की पुढलं जग बदलत आहे. तुम्ही जे मध्ययुगीन होता ना, त्याचंच माझं म्हणणं आहे. एक पुढल्या काळात शक्यता तुम्हाला सगळं मला दिसतंय, तसं दिसतंय. सगळ्या जगाचं आता इकॉनॉमिक्स बदलायला निघालेलं आहे. हे मी तुम्हाला म्हणजे मला असं वाटतं की मी वारंवार जिथे जिथे जातो ते सांगत असतो, इथून पुढे शेती आहे अशी शेती राहणार नाही. 1 एकरातली आणि 1.5 एकरातली शेती तुम्ही म्हणाल ते खरं आहे, सस्टेनेबल नाही. शेतकऱ्याची मुलं शेतीत राहायला तयार नाही, ती निघून जाणार आहेत आता. त्यामुळे शेतीतून माणसं बाहेर पडणार, त्यांना ती इतर ठिकाणी सेटल करावी लागणार. तर मोदींच्या त्या सगळ्या राजकारणाचा एक तो भाग महत्त्वाचा आहे की लोकांना शेतीच्या बाहेर काढून उद्योग आणि इतर सर्व्हिसेसमध्ये अकोमोडेट करावंच लागणार. सगळ्या जगाचं रूप शेतीचं बदलणार. त्यामुळे आज घडीला तुम्ही हे जे सगळं करताय, ह्याचा उपयोग ज्या स्त्रिया आणि जी खेड्यातली माणसं ज्यांना आज काही साधनच नाही, ती आज वाईट अवस्थेमध्ये, त्यांच्याकडे पाहायला सुद्धा कोणी तयार नाही, अशा माणसांना उभं करायला तुम्ही मदत करताय. ही तुमची मदत करणं अत्यंत मोलाचं आहे, चालेल. पण ह्याच्या पुढची मदत म्हणजे त्याला त्याचं कायमचं बाहेर पडण्याच्या प्रयत्नांमध्ये तुम्ही जाणं. शेती राहणारच नाही, 1.5 आणि 2 एकराची शेती नाही, 50-100 एकराची शेती असेल. पुढे शक्यता अशी आहे की शेतीमध्ये बहुतेक सर्व शेती ही आधुनिक पद्धतीने होईल. म्हणजे तुम्ही रसायनांचं म्हणताय, आज घडीला जगामध्ये पुढल्या 10-15 वर्षात शेतीतले जे शोध होणार आहेत, ह्याच्यामध्ये सगळे सोलर एनर्जी वापरून शोध होतील. आणि बहुधा शक्यता अशी आहे की ज्याला तुम्ही आज हॉरिझॉन्टल शेती करता, आता व्हर्टिकल शेती होणार आहे. म्हणजे सूर्यप्रकाशाचा वापर केवळ एवढ्या भागावर न होता असा उभा वापर करणार, आणि झाड असं उभं वाढवत त्याचं वर. त्यासाठी लागणारी इन्व्हेस्टमेंट, त्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी, हे सगळं जगामध्ये आता एस्टॅब्लिश व्हायला लागलं. पुढल्या 15 वर्षात होणार, पुन्हा दुर्दैवाने जग पुढे जाणार आणि महाराष्ट्रात मराठवाडा होणार. हे होण्याच्या पलीकडे आपल्याला जावं लागणार आहे अशी माझी समजूत आहे. पण माझ्यापरीने मी एवढं तुम्हाला सांगतो की हे करण्यासाठी जी पहिली आज आवश्यकता आहे, म्हणजे तुम्ही मराठवाड्यातले वास्तव सांगितलं की अरे मराठवाड्यात आहे, हे सांगलीच्या काही भागामध्ये आहे आणि अनेक ठिकाणी, ह्या माणसांना आज उभं करण्याची फार आवश्यकता आहे. आणि हे उभं करण्यामध्ये सरकारचं लक्ष नाही, राजकीय पक्षांचं लक्ष नाही, तर तळ्यातल्या लोकांना उभं करणं, त्यांना सबल करणं, त्यांना काही रिसोर्सेस जोडून देणं, हे काम तुम्ही हे करताय हे चांगलं आहे आणि समाजाला उपयोगी आहे. आता माझी अपेक्षा आहे की ह्याच्यापेक्षा अधिक पुढल्या 2 पायऱ्यांसाठी सुद्धा त्यांना तुम्ही पुढे घेऊन जाऊन मदत कराल, आणि मला खात्री आहे तुम्ही ते कराल एवढे बोलतो. आणि मी सुद्धा तुमच्या सगळ्याच्या नोट्स घेत होतो,
मला सुद्धा याचा खूप उपयोग होतो कारण तुम्ही खूप चांगलं काम करताय, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. मला तुमचं ऐकायला मिळालं, मला आनंद वाटला. एवढं बोलून मी माझं भाषण थांबवतो.